नमस्कार मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवरती महत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत, जे करंटचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीतून आयएमपी आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण डेलीचे जे काही नोट्स आहेत, करंट अपडेट आहेत, ते मी या चॅनलवरती अपलोड करत असते. चला तर आजच्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न पहिला आहे आपला, AK-307 तोफा कोणत्या देशात तयार करण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे भारत. भारत या देशाने AK-307 तोफा तयार केला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, इंडियाज इकॉनॉमिक फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पुलाप्रे बालकृष्ण यांनी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री हे पुस्तक लिहिले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तिसरा, अलीकडेच T20 फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण आहे? तर रोहित शर्मा यांनी T20 सर्वाधिक धावा केला आहे आणि तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानंतरचा प्रश्न खालचा आहे, प्रश्न क्रमांक चौथा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे गिल्बर्ट होकंबो यांची आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेबद्दल आपण बघूया. याची स्थापना 29 ऑक्टोबर 1919 झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय श्रम दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पाचवा, 75वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित केली गेली होती? तर याचा आन्सर आहे जिनिवा येथे 75वी जागतिक आरोग्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासोबतच आपण जागतिक आरोग्य संघटनेबद्दल माहिती पाहूया. याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली आहे आणि 75वी जागतिक आरोग्य संघटनेची थीम काय होती? तर शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता. याचे जे मुख्यालय आहे ते जिनिवा म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये आहे. नंतरचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक सहावा, NIA चे महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिनकर गुप्ता यांची NIA चे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता NIA चा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, आणि याची स्थापना जी आहे ती 31 डिसेंबर 2008 रोजी झाली आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक सातवा, खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021 पदक तालिकेनुसार पहिला अव्वल स्थान मिळवणारे राज्य कोणते? तर याचा आन्सर आहे हरियाणा. हरियाणा हे पहिले अव्वल स्थानावरती राज्य आहे जे खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021 आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आठवा, अलीकडेच एना कबाले डुबा यांना सर्वोत्तम परिचारिका पुरस्कार देण्यात आला आहे, तर ते कोणत्या देशाचे आहेत? केनिया देशाचे एना कबालो डुबा हे आहेत आणि त्यांना सर्वोत्तम परिचारिका पुरस्कार देण्यात आला आहे. त्यासोबतच आपण परिचारिका, जागतिक परिचारिका दिवस कधी मनवला जातो? तर 22 मे रोजी जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक नववा, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? चौबे यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक दहावा, अलीकडेच कोणत्या देशाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर इंग्लंड या देशाचा आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे, म्हणजेच बॉलर. तर याचं नाव काय आहे? तर टायमल मिल्स याचं नाव आहे आणि तो इंग्लंडचा खेळाडू आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक अकरावा, नुकताच अटल ब्रिज याचे उद्घाटन करण्यात आले आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये अटल ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे आणि हे उद्घाटन कोणी आले केले आहे? तर नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक बारावा, 2023 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये 2023 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासोबतच आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची माहिती घेऊया. 2022 95वे संमेलन पार पडले आहे आणि ते कोठे झाले होते? तर उदगीर येथे झाले होते आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते भारत ससाने हे अध्यक्ष होते. त्यासोबतच पाहूया, पहिले मराठी साहित्य संमेलन कधी झाले? तर 1878 झाले पुणे येथे आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते न्यायमूर्ती रानडे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तेरावा, महाबली या नाटकासाठी प्रसिद्ध लेखक असगर असाहत यांना कितव्या व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे? तर 13व्या व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे आणि त्यांचं जे नाटक आहे ते महाबली हे नाटक आहे, त्या नाटकासाठी त्यांना ते
पुरस्कार देण्यात आला आहे. आता त्यासोबत पाहूया व्यास सम्मानाची स्थापना कधी झाली आहे, तर 1991 मध्ये याची स्थापना झाली आहे. आणि प्रथम कोणाला मिळाला हा सन्मान, तर रामविलास शर्मा यांना मिळाला आहे. त्यासोबतच प्रथम महिला कोण आहेत हा पुरस्कार घेणारे, तर चित्रा मुद्रल हे प्रथम व्यास सन्मान घेणारे प्रथम महिला आहेत, हेही लक्षात असू द्या. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. IMP पॉइंट आहे प्रथम महिला कोण, तर त्या चित्रा मुद्रल या आहेत. त्यापुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 14. CAA विरोधात ठराव मांडणारी पहिली महानगरपालिका कोणती, तर हैदराबाद ही पहिली महानगरपालिका आहे जी CAA. आता CAA म्हणजे काय, तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच CAA. इंग्लिशमध्ये सिटिझनशिप इमेंडमेंट ऍक्ट असं म्हणतात, म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 15. CAA विरोधात ठराव पास करणारे पहिले राज्य कोणतं. याआधी आपण पहिली महानगरपालिका पाहिली आहे, ती हैदराबाद ही महानगरपालिका आहे. आता राज्य विचारलं आहे, तर कोणतं राज्य आहे, केरळ हे राज्य आहे जे CAA विरोधात ठराव पास करणारे पहिले राज्य ठरले आहे. त्यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. CAA विरोधात कायदा देशभरात कधी लागू करण्यात आला होता, तर 10 जानेवारी 2020 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला होता. त्याखालचा प्रश्न पाहूया, CAA बद्दलच आहे तो. प्रश्न क्रमांक 17. CAA विरोधात ठराव पास करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते, तर पुदुचेरी हे पहिले केंद्रशासित प्रदेश आहे. आपण राज्य पण पाहिलं, तर राज्य कोणते होते, तर केरळ हे राज्य होते. आणि महानगरपालिका कोणती होती, तर हैदराबाद. आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे तिन्ही पण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे 18. CAA विरोधात ठराव मांडणारी देशातील पहिली ग्रामपंचायत. आता ग्रामपंचायत विचारलं आहे, तर कोणती आहे, इसळक ही अहमदनगरमध्ये आहे ग्रामपंचायत, ती पहिली ग्रामपंचायत ठरली आहे जे CAA विरोधात ठराव मांडला आहे तिने. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 19. CAA विरोधात अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते. अंमलबजावणी करणारे हा शब्द लक्षात ठेवा, तर उत्तर प्रदेश हा आहे जो अंमलबजावणी करण्यासाठी पहिले राज्य ठरले आहे CAA विरोधात. त्याखालचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारत हा गहू उत्पादनात 2021 व 2022 अहवालानुसार जगातील कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा भारत हा देश ठरला आहे जे गहू उत्पादनामध्ये अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर यासोबतच भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादनामध्ये कोणते राज्य आहे याचा आन्सर तुम्हाला माहित असेल, तर त्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट करा. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी दिव्यांग पार्कची स्थापना करण्यात आली आहे, तर नागपूर या ठिकाणी दिव्यांग पार्कची स्थापना करण्यात आली आहे. IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. कोणत्या राज्यात अनुआखाई उत्सव साजरा करण्यात आला आहे, तर ओडिशा या राज्यामध्ये अनुआखाई उत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. कोणत्या देशाच्या राष्ट्रपती मेक्सिमा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे, तर नेदरलँडच्या राष्ट्रपती आहे मेक्सिमा यांनी राष्ट्रपती, भारताच्या राष्ट्रपती आहेत आपल्या द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. अलीकडेच कोणत्या राज्याने विद्यानिधी योजना सुरू केली आहे, तर कर्नाटक या राज्याने विद्यानिधी योजना सुरू केली आहे. आता ही कशा संबंधित आहे, जे शेतकरीची कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही योजना सुरू केली आहे, त्यांना कर्ज देण्यासाठी विधी निधी योजना सुरू करण्यात आली आहे कर्नाटकमध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारतीय रेल्वेने कोणत्या ठिकाणी मेघदूत मिशन लावले आहे, तर मुंबई स्टेशन या ठिकाणी मेघदूत मिशन लावले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. सध्या चर्चेत असलेले एम्बलान बोर्गोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर रुनिंग या खेळाशी संबंधित आहे कोण, इम्लान बोर्गोहेन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. थायलंडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नागेश सिंग यांची थायलंडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याखालचा प्रश्न आहे 28. जगातील सर्वात मोठा कार्बन फायर प्लॉट कोणती इंडस्ट्री तयार करणार आहे, तर रिलायन्स इंडस्ट्री ही जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लॉटची तयार करणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. विद्यापीठ अनुदान आयोग तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करणार आहे, तर ई समाधान हे पोर्टल विद्यापीठ अनुदान आयोग तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. आता हे पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे त्याचा मला तुम्ही कमेंट करायचा आहे.
शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 30, संयुक्त राष्ट्राने आफ्रिकी लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात आला आहे? तर 31 ऑगस्ट हा आफ्रिकन लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 29 प्रश्न पाहिले आहेत. आय होप तुम्ही हे सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये नोट करून घेतले असेल. जशी जशी परीक्षा जवळ येईल, तुम्ही फक्त हे नोटबुक जे आहे, तुम्ही ते करंट अफेअरसाठी केले आहे, ती नोटबुक फक्त वाचत चाला. याच्यावरती 2 ते 3 प्रश्न हमखास येतील ही माझी खात्री आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुढील टॉपिक आहे भारतातील एकूण राज्य स्थापना, त्याची राजधानी, सण, उत्सव आणि तेथील भाषा यावरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.